सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी अमरावतीमधून. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची आता केंद्रीय गृह मंत्रालयानं दखल घेतली आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे गेलाय. या हत्या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयानं दखल घेतली आहे. मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी एनआयएचं पथक हे अमरावतीत दाखल झालंय. सखोल चौकशीची भाजपाकडून मागणी केली गेली आहे. अमरावती शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्या मागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? कारण मृत कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानं त्यांची हत्या झाली असा आरोप भाजपानं केलाय. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते आणि खासदार अनिल बोंडे आणि भाजपाचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती. दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएचं पथक हे अमरावतीत दाखल झालं असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. सहावा मास्टर माइंड अजूनपर्यंत पकडला गेला नाही. तो पकडला गेला पाहिजे. ज्या ज्या लोकांना धमक्या आलेल्या आहेत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली नाही आणि त्या लोकांपर्यंत पोलीस पोहोचली पाहिजे. त्या लोकांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासोबतच ज्यांनी धमक्या दिलेल्या आहेत त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि ह्या हे सगळं मोठं कटकारस्थान अमरावतीमध्ये घडते. अमरावती शहरामध्ये जी लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यांच्या आप्तेष्टांमध्ये त्यांच्या मित्रांमध्ये जी चर्चा आहे त्या चर्चेनुसार आम्ही उमेश कोल्हे यांचा बळी हा बळी नुपूर शर्मा प्रकरणातल्या पोस्ट नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या म्हणून झाला असल्याचे आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले. छगन, हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि नुपूर शर्मा हे जे नाव जोडलं जाते त्या प्रकरणाचा संबंध काय आहे? नक्कीच जगदीश, तू म्हणाल्याप्रमाणे जर पाहिलं तर 21 जून रोजी उमेश कोल्हे याची गळा चिरून जी आहे ती हत्या झालेली होती. त्यानंतर अमरावतीमध्ये ही केस रॉबरीची आहे अशा पद्धतीनं पोलिसांकडून तपास जो आहे तो सुरू झालेला होता. मात्र यातून जे तपासानंतर जे बाहेर निघालं ते काही वेगळंच होतं. कारण उदयपूरला देखील अशीच एक घटना जी आहे ती घडलेली होती. त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता अमरावतीमध्ये झाली होती. कारण मेडिकल व्यावसायिक जे होते उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या पोस्ट ज्या आहेत समर्थनार्थ त्या सोशल मीडियावरती व्हायरल केलेल्या होत्या. त्या तपासाअंती त्या माहिती सुद्धा पडलेल्या आहेत. या असल्या असताना देखील पोलिसांचा जो तपास आहे हा वेगळ्या दिशेने सुरू होता. त्यामुळे भाजपकडून वेगवेगळे आरोप केले गेलेले होते. खरं तर हा जो हत्या आहे हे नुपूर शर्मा यांच्याशी निगडीत असल्याचं आरोप जो आहे तो भाजप जे अनिल बोंडे असतील किंवा भाजप प्रवक्ता जे आहेत शिवराय कुलकर्णी यांच्याकडून केला गेलेला होता. हे सगळं सुरू असताना 27 जून रोजी खासदार अमरावतीच्या खासदार जे आहेत नवनीत राणा यांनी हे प्रकरण पूर्ण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे सांगितलं होतं. खरं तर पोलीस आयुक्तांच्या कारकिर्दीमध्ये अमरावतीमध्ये दंगली होत आहेत, अमरावतीमध्ये दंगे होत आहेत, अमरावतीमध्ये हत्या होत आहेत, अशा सारख्या गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते अमरावतीमध्ये घडत आहेत, अमरावतीची शांतता आणि सुव्यवस्था भंग होती आहे अशा स्वरूपाचं जे पत्र आहे ते अमित शहांकडे लिहिलेलं होतं. आणि त्यांनी सीबीआय किंवा एनआयकडे जी आहे ते मागणी केलेली होती याची चौकशी जी आहे ती व्हायला पाहिजे अशी देखील मागणी केलेली होती. आणि त्या अनुषंगाने आज अमरावतीमध्ये जे आहे ते केंद्रीय पथक दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडून जी चौकशी केली जाते आहे. खरं तर यामध्ये 7 आरोपी असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर यातल्या 6 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे जगदीश. मात्र छगन, या प्रकरणी तपास कार्य सुरू असताना स्थानिक पोलिसांकडून कुचराई होते म्हणून केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये सहभागी झाली आहे का? नक्की जगदीश, आपण जर पाहिलं तर आता जे आहेत पोलिसांकडून जे आहे तो खुलासा करण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने स्थानिक पोलिसांचा जो तपास सुरू होता तो एकदम एकतर लुटमारीच्या उद्देशाने हा असा तपास चालू होता. तो खुलासा जो आहे तो पोलिसांनी दिलेला आहे की या प्रकरणाचा नुपूर शर्माशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे असा देखील एक त्यांनी खुलासा जो आहे तो पोलिसांकडून आता देण्यात आलेला आहे जगदीश. मात्र या हत्येमागे काही राजकीय कारण असू शकतं का?
आतापर्यंत जर पाहिलं तर मेडिकल व्यावसायिक जे आहेत उमेश कोल्हे यांचा घरच्यांची जेव्हा आपण संपर्क साधला होता त्यावेळी त्यांचा कुठेही कुणाशीही वाद नसला नाही आहे असं देखील त्यांच्या घरच्यांकडून सांगण्यात आलेलं होतं. मग नेमकी जी हत्या घडली तर ती हत्या कशामुळे घडली हा शोध घेणे खूप गरजेचं झालेलं होतं. त्यामध्ये भाजपने उडी घेऊन हा जो आहे नुपूर शर्माशी संबंध हा शोधून काढला आणि आता जर पाहिलं तर केंद्रीय पथक जे आहे ते त्या दिशेनं आता त्यांचा तपास करतायत. जगदीश धन्यवाद छगन दिलेल्या माहितीबद्दल. अमरावतीतील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी तपास हा आता एनआयएकडे गेलेला आहे. गृह मंत्रालयानं या हत्या प्रकरणाकडे दखल घेतली आहे. तर या प्रकरणी अमरावतीतील स्थानिक पोलीस अधिकारी यांचं म्हणणं काय आहे पाहूयात. मयत उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनात जी सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती त्या संबंधानेच हा गुन्हा घडलेला आहे असं निष्पन्न होत आहे. एकूण 6 आरोपींना अटक केलेली आहे आणि सर्व अँगलना आम्ही तपास केलेला आहे. त्यामध्ये प्रायमा फेसी आम्हाला नुपूर शर्माची पोस्ट केल्यामुळं हा गुन्हा घडला असं निष्पन्न झालं आहे.